श्रोते श्रोतेहो नमस्कार रक्ताचे कॅन्सर ओळख आणि आधुनिक उपचार या कार्यक्रम मालिकेच्या पहिल्या भागात मी अश्विनी रोंघे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत डॉक्टर निकेत केदार मंत्री डॉक्टर मंत्री हे हेमेटॉलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत डॉक्टर निकेत मंत्री हे मेडिकोवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर आणि मंत्री हेमेटॉलॉजी सेंटर छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत डॉक्टर निकेत मंत्री यांनी दोन हजार बावीस तेवीस मध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई इथून बोन मॅरो ट्रान्सप्लांट यामध्ये फेलोशिप मिळवली आहे सर कार्यक्रमात आपलं स्वागत आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार सर आजच्या कार्यक्रमाचा आपला पहिला भाग आहे आजच्या कार्यक्रमात पहिला प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छिते की हेमेटॉलॉजी म्हणजे नक्की काय असतं हेमेटोलॉजी म्हणजे रक्तविकार तज्ज्ञ रक्तविकार तज्ज्ञ म्हणजे अशी स्पेशालिस्ट जी रक्तांच्या सर्व आजारांवर उपचार करतात रक्तांचे आजार म्हणजे अनिमिया ब्लड कॅन्सर थॅलेसिमिया ब्लिडिंग डिसऑर्डर अनेक असे आजार आहेत यांच्यावर जे उपचार करणारे डॉक्टर आहेत यांना हिमॅटोलॉजीस्ट असं ऑन्कोलॉजी आणि इम्युनॉलॉजी म्हणजे काय असतं ऑन्कोलॉजी ही फार मोठी ब्रांच आहे खरं तर हिमॅटो ऑन्कोलॉजी ही ऑन्कोलॉजीचीच एक ब्रांच आहे मध्ये सॉलिड ट्युमर्स म्हणजे ब्रेस्टचे कॅन्सर लंग कॅन्सर लिव्हर कॅन्सर किंवा अनेक असे कॅन्सर यांचा समावेश होतो आणि इम्युनॉलॉजी ही इम्युन रिलेटेड सिस्टमचे जे, जे आजार असतात त्याच्यावर किंवा त्याच्याशी डील करणारी अशी एक ब्रांच आहे मग आता या दोन्हीचा म्हणजे हेमेटॉलॉजीचा आणि ऑनकोलॉजी इम्युनॉलॉजी यांचा परस्पर काही संबंध असतो का तसं बघायला गेलो तर संबंध आहे पण आता प्रत्येक ब्रांचचे स्पेशलिस्ट वेगळे आहेत जसे ऑन्कोलॉजीचे जे डॉक्टर आहेत ते सॉलिड ट्युमर्सला जास्त डील करतात इम्युनॉलॉजीचे जे डॉक्टर आहेत ते विशेष म्हणजे की इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर्सला डील करतात आणि हिमॅटॉलॉजी हिमॅटॉलॉजिस्ट हे स्पेसिफिकली फक्त रक्ताचे कॅन्सर रक्ताचे आजार आणि अशा हो या विशेष गोष्टींमध्ये डील करतात म्हणजे केवळ कॅन्सरच नाही तर रक्ताच्या संबंधित सर्व आजार हेमेटोलॉजी मध्ये कव्हर होतात सर मेडिसिनल प्रॅक्टिसेसमध्ये या हेमेटोलॉजीचं नक्की महत्व काय आहे तर एकोणावीसशे पन्नास साली जेव्हा रक्ताचा कॅन्सर व्हायचा तर त्याला अगदी फेटल डिसीज म्हणजे आता याचा मृत्यू अटळ आहे असं ठरवलं जायचं परंतु हळूहळू जेव्हा डेव्हलपमेंट होत गेली आणि याच्यावर बराच काही रिसर्च झाला आणि सोप्या सोप्या मेडिसिनल थेरपीज डेव्हलप झाल्या तर असं कळालं की ज्या आजाराला क्युअरच नव्हता हो आता ते सत्तर ते ऐंशी टक्के आजार बरे होतात आणि याच्यावर अनेक अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत म्हणून अशी एक ब्रांच ज्याला म्हणजे ज्याचं जीवन संपलं होतं आता ती ब्रांच जीवन देण्याची ब्रांच झाली आहे म्हणून हेमॅटोलॉजी ही अगदी महत्वाची ब्रांच आहे आणि रेअर ब्रांच असल्यामुळे अनेक डॉक्टरांना म्हणजे अनेक एम डी डॉक्टरांना सुद्धा अशा आजारांचे नॉलेज हे काही फारसे नसते म्हणून बरेच डॉक्टर हेमॅटोलॉजीस्ट ओपिनियन घेऊ इच्छिता रक्ताचे कॅन्सर दुर्मिळ आहेत आणि यांचे जे ट्रीटमेंट आहे ती सोपी आहे पण दुर्मिळ ब्रांच असल्यामुळे यांचे उपचार दुर्मिळ म्हणजे जेव्हा रुग्ण तुमच्याकडे येतो तुमच्याकडे हॉस्पिटलाइज होतो त्यामध्ये तुमच्या दैनंदिन जबाबदाऱ्या काय असतात म्हणजे काय करतात हेमॅटोलॉजिस्ट रोजच्या रोज हेजिस्ट म्हणजे जर आपण बघायला गेलो जर रक्ताचे कॅन्सर झाले तर त्यांचं निदान करणं हे सगळ्यात महत्वाचं ते थोडं खर्चिकी आहे सगळ्यात सोपी अशी टेस्ट म्हणजे सीबीसी आपण जे दैनंदिन सगळीकडे जी बघतो कम्प्लीट ब्लड काउंट सोपी टेस्ट आहे याच्यावर नव्वद टक्के आजार आपल्याला कळू शकतो आणि त्याच्या सोबत एक काचेची पट्टी म्हणजे पेरिफेर स्मियरची तपासणी एक अतिशय सोपी सेकंड इयर एमबीबीएस ला जी शिकवली जाते पण दुर्मिळच वापरली जाते ही आम्ही दैनंदिन वापरतो त्यानंतर सगळ्यात महत्वाची आमच्यासाठी जी चाचणी आहे बोन चा, mm -hmm. ती, ती चा, एक, चा बोन मॅरो तपासणी म्हणजे रक्ताची गर्भाशय म्हणजे हाड शरीरामध्ये दोनशे सहा जे हाड आहेत त्याच्या गर्भाशयामध्ये जे रक्त तयार होतं तिथे जाऊन रक्त काढून तिथल्याच एक रक्ताचा एक किंवा हाडाचा एक तुकडा घेऊन आपण जे तपासण्या करतो त्याला बोन मॅरो ऍस्पिरेशन आणि बायोप्सी असं म्हणतो आणि या तपासणीने शंभर टक्के आपल्याला कळू शकतं की कोणत्या रक्ताचा कॅन्सर आहे तर आणि लिम्फोमामध्ये ज्या ग्रंथी असतात म्हणजे लिम्फ नोड्स यांचे एक्सिजन बायोप्सी ते आम्ही करत नाहीत ते सर्जिकल ऑन्कोलॉजी जे लोक आहेत किंवा सर्जन आहेत किंवा पॅथोलॉजिस्ट आहेत अशा तपासण्या करून निदान करणे निदान हा सगळ्यात महत्वाचा अच्छा सुप्रसिद्ध रक्तविकार तज्ञ डॉक्टर निकेत केदार मंत्री यांचं मंत्री हेमेटॉलॉजी सेंटर संपूर्ण रक्तविकारांचे उपचार बोन मॅरो ट्रान्सप्लांट रक्ताचा कॅन्सर रक्ताच्या गाठी ॲनिमिया थॅलेसेमिया ब्लड कॅन्सर तसंच रक्तातील पेशींची कमी आदींवर आधुनिक उपचार देणारं केंद्र अधिक माहितीसाठी संपर्क मंत्री हेमेटॉलॉजी सेंटर एकनाथ रंगमंदिर शेजारी गंगा मेडिको वरती उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर कॉल अठ्ठ्याण्णव सदुसष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य सात